नमस्कार, आपल्या बदलापूरमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते. पूर्वेतील आडिवली ढोकोळी गावातील मानगंगा रेसिडेन्सी इमारतीतील राहणाऱ्या रहिवाशांच्या दोन गटात सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील एका संदेशावरून जोरदार लिखित स्वरूपात बाचाबाची झाली. उल्हासनगर पालिका अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. जाहिरात घोटाळ्यातील कारवाई रोखण्याच्या प्रयत्नाचा अधिकाऱ्यांचा आरोप. गुन्हा दाखल झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगेकर यांनी या प्रकरणी खुलासा केला. चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात बंद असलेली बदलापूर पूर्वेतील 30 शाळा हळूहळू सुरू होत असून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या हालचाली सुरू. पर्युषण पर्व काळात म्हणजेच 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका जाहीर करण्यात आली. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. कल्याणमध्ये चक्क या कारणामुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी काढली धिंड. बेदम चोपही दिला. तसेच विहार पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीने आधीही एकदा चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. एसआयटी कडून त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात. नुकतेच सेवेवर रुजू खिडकीच्या ग्रीलला रुमाल बांधून गळफास. कोल्हापूरच्या एसटी चालकाने कोकणात आयुष्य संपवलं. खासदार होतात अभिनेत्री कंगना रनौतची पंतप्रधान मोदींबद्दल तक्रार. म्हणाली त्यांना भेटायचा प्रयत्न पण त्यांना वेळच नाही. मितवा, फुगे, लाल इश्क, सविता दामोदर, परांजपे या मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरी चोरी. घरामध्ये शिरलेला चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा आपले बदलापूर. नमस्कार.